नमस्कार मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण आलेलो आहोत श्री दत्त मंदिर गाणगापूर. नमस्कार मंडळी, आम्ही निघालो अक्कलकोटवरून गाणगापूरला. ते की कर्नाटकमध्ये आहे आणि शेवटी आम्ही कर्नाटकला पोचलोच. शेवटी आम्ही 2 तासांनी तिथे पोचलोच, पण येताना रस्त्यांमुळे आमची हालत खूप झाली होती. पण मंदिर कुठे आहे हा सुद्धा प्रश्न पडला होता. मग आम्ही विचारत मंदिरापर्यंत पोचलो. मंदिराजवळ गेल्यावरती बाजूबाजूला जशी सगळीकडे पूजेचं सामान किंवा प्रसादीचं दुकानं अशी सगळीकडे होती. मग समोर एक मोठ्याच्या मोठं वडाचं झाडसुद्धा होतं. मग नंतरला आम्ही आतमध्ये गेलो, रांग लावली पूजे आपल्या देवाच्या दर्शनासाठी. रांगेमध्ये उभे असताना खिडकीला खूप सारे दोरे बांधलेले सुद्धा पाहायला मिळाले. तर असं सांगतात की इथे आपण जी इच्छा मागू ती पूर्ण होते आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या खिडकीला खूप सारे दोरे बांधलेले पाहायला मिळाले. रांगेत आमचा खूप शेवटचा नंबर होता, माणसं पण कमी होती. मग रांगेमधून आम्ही हळूहळू पुढे गेलो आणि शेवटी मग नंतरला मंदिराचं वरचं घुमट आमच्या हाताला किंवा डाव्या साईडला आमच्या दिसलं. मग आम्हाला समजलं की आपण आता मंदिराच्या वरच्या साईडला आहोत. त्यानंतरला जशी जशी रांग पुढे जात होती तसतसं मंदिर एकदम आपल्याला समजत होतं की बाबा दगडी बांधकाम आहे. पण मंदिराच्या संपूर्ण बाजूला स्टीलनं एक तुरुंगासारखं जसं असतं ना तसं स्टील लावलेली आहे बाजूला चारी साईडने. त्याच्यामुळे मंदिराच्या आतमध्ये असं अचानकपणे डायरेक्ट कोणी प्रवास करू शकत नाही किंवा मंदिराच्या आतमध्ये कोणी येऊ शकत नाही, रांगेतूनच यावं लागतं. पण मंदिराच्या जेव्हा आपण आतमध्ये जातो तेव्हा आपल्याला कॅमेरा अलाउड नाही, त्याच्यामुळे आपण आतमध्ये कॅमेरा नव्हतो घेऊन गेलो. मग देवाचं दर्शन एका छोट्याशा खिडकीमधून किंवा एक छोटासा होल ठेवलेला आहे तिथून आपल्याला देवाचं दर्शन मिळतं आणि मग आपण देवाला बाहेर TV वरसुद्धा पाहू शकतो. तर अशा प्रकारे आमचं गाणगापुरामधलं श्री दत्तांचं दर्शन झालं. तिथून आम्ही मंदिराच्या बाहेर पडत असताना सेम जसं की ते स्टीलचे रील्स की काय बोलतात मला माहिती नाही त्याच्यातून आपण बाहेर पडलो आणि मग मंदिराच्या प्रांगणात पोहोचलो. तर आपल्याला बाहेर TV दिसेल, तर TV दिसल्यावरती आपल्याला दत्तांचं TV वरतीसुद्धा दर्शन होतं. अशा प्रकारे आम्ही तिथे देवाचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. तिथे प्रांगणामध्ये खूप मोठं प्रांगण आहे आपलं देवाचं मंदिराचं, पण खूप जुनं मंदिर आहे आणि एकदम भाविकांचं श्रद्धास्थान आहे. पण इथे सुधारणा अशी चांगल्या प्रकारे झालेली नाही आहे, म्हणजे रस्ते म्हणा किंवा आता खूप जण लोक येतात पण तिथे वॉशरूमची वगैरे पण सोय बेकार आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला तिथे एकदम वेगळंच वाटलं. खूप लांब लांबून इथे भाविक येत असतात त्यामुळे रस्ते खरंच होणं गरजेचं आहे. तर आम्ही मंदिरामध्ये नंतरला दर्शन घेऊन आलो, थोडा वेळ मंदिरामध्ये थांबलो आणि मग आम्ही निघालो. आता बाहेर जायला आम्हाला पुढच्या प्रवासालासुद्धा जायचं होतं. बाकी देवाचा जास्त इतिहास असा आपल्याला कुठच्या साईटवरून आपण सांगू नाही शकत किंवा बोलू नाही शकत, कारण ते लोक आपल्या ऑडिओ क्लिप ऐकतात आणि मग आपल्या चॅनलवरती कॉपीराइटचा क्लेम वगैरे देऊ शकतात. त्याच्यामुळे आपण देवाचा इतिहास असा सांगू नाही शकत. तर तुम्ही आपल्या चॅनलचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा. श्री दत्त मंदिराचं आपण दर्शन घेतलं, खूप चांगलं वाटलं. फक्त देवाच्या ठिकाणी जाताना तिथले थोडेसे रस्ते किंवा चांगले झाले पाहिजेत, कारण हे महाराष्ट्रामध्ये येत नाही, कर्नाटक बॉर्डरमध्ये येतं. पण त्याच्यामुळे आपण महाराष्ट्र बॉर्डरमधून दुसऱ्या राज्यात गेलो होतो, हा पहिलाच आपला अनुभव होता. छान म्हटलं तिथे